ठाण्याच्या कळवा इथल्या घोलाईनगर झोपडपट्टी भागात दरड कोसळली आणि 5 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनास्थळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट दिली. पीडितांना स्थलांतरित केलं जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अजित पांढरे यांनी. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी आहेत. दरेकरजी, तुम्ही भेट दिली कळवामध्ये, दुर्घटना जी घडली त्या ठिकाणी भेट दिली. 50 अशी लोकं आहेत की ज्यांनी काल आपला जीव थोडक्यात त्यांचा जीव वाचलेला थोडक्यात, आणि 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. लोकांशी चर्चा केली तुम्ही, काय केलं तिथलं संपूर्ण वातावरण होतं आणि काय तुम्ही त्यांना सांगितलं? नाही, खरं म्हणजे अत्यंत हृदय हेलावणाऱ्या अशा घटना काल मुंबईत विक्रोळी, भांडूप आणि चेंबूर या ठिकाणी झाल्या. आणि ते कमी की काय म्हणून लगेच ठाण्यात घोलाईनगर या ठिकाणी अशा प्रकारची दुर्घटना घडली. आणि याला पूर्णपणे माझं स्पष्ट मत आहे, किंबहुना आरोप समजा, याला जबाबदार तिथली महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा आहे. त्या लोकांशी बोलत असताना या ठिकाणी खचलेली लोक आहेत, त्यांच्या विस्थापनाची आवश्यकता आहे, त्यांना पर्यायी जागा देण्याची आवश्यकता आहे. आणि आम्ही वारंवार सरकारच्या निदर्शनास आणतो आहे की जे डोंगरावर वस्ते आहेत त्या ठिकाणी मजबुरी म्हणून राहायला लोक गेले, आणि दोष त्यांचा नाही, कारण स्वस्तात डोंगरावर घरं मिळतात म्हणून तिथले भूमापीय घरं बांधतात आणि विकून त्याच्यामध्ये गरीब भरडला जातो. तर मला वाटतं यापुढे अशा प्रकारच्या झोपड्या अनधिकृत होणार नाही त्याची काळजी घेण्याची जबाबदारी महापालिका आणि सरकारने त्या ठिकाणी घेतली पाहिजे. साहेब, आता याच्यावरच प्रश्न आहे, ज्यावेळी या झोपड्या उभ्या राहतात, ठीक आहे, लोकांचं आता मजबुरी आहे की त्यांना अशी घरं घ्यावी लागतात, तो लोकांचा त्यांना शेवटी पर्याय नसतो. पण ज्यावेळी अशी घरं उभी राहतात दिवसागणिक, रोज अनधिकृत झोपडे उभे राहतात, याच वेळी जर वेळीच कारवाई केल्या त्या ठिकाणी, तर लोकांचे भविष्यामध्ये दुर्घटनाचे जीव जाण्यापासून वाचतील. नाही, खरं म्हणजे वेळीच कारवाई होण्याची अत्यंत आवश्यकता आहे, कारण जर ती झोपड्याच उभं राहिलं नाही मग तिथला वार्ड ऑफिसर काय करत असतो, तिथला सिनियर काय करत असतो? माझा तर स्पष्ट आरोप आहे की इथल्या प्रशासकीय यंत्रणेच्या आशीर्वादानं काही ठिकाणी तर राजकीय लोकप्रतिनिधींचं पण संगनमत असतं, आणि त्यातनं ह्या झोपड्या उभ्या राहतात. आणि एकदा उभ्या राहिल्या की आमची मतांची गणितं येतात, मग झोपडी राहते, ती मतं आम्हाला मिळायला पाहिजे म्हणून त्याला वाचवायला जातो. मला वाटतं याच्यावर कुठेतरी शासनाचं एक धोरण भूमिका ठरली पाहिजे आणि महापालिकांना कडक त्या ठिकाणी वॉर्निंग दिली पाहिजे आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, किंवा आमच्यासारखे कोणी लोकप्रतिनिधी जर त्याच्याशी संबंधित असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि माझी तर मागणी राहील, जे आता जितेंद्र आव्हाडसाहेब बऱ्याच दिवसातना लोकांच्या बाजूनं त्या ठिकाणी ठामपणे बोलताना मी पाहिलं की भूमापियांनी या ठिकाणी बांधल्यात, त्यांच्यावर मोका लागला पाहिजे. ते तर आता सरकारमध्ये मंत्री आहेत, एकनाथ शिंदेसाहेब इथली मंत्री, ते नगरविकास मंत्री आहेत. मला वाटतं त्यांनी पुढाकार घ्यावा आणि या कामी जे लागेल ते सहकार्य विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी करू. आणि मोक्यासारखं प्रावधान जर कायद्यात केलं तर मला वाटतं थोडाफार अंकुश राहील आणि संभाव्य जीव वाचतील. अजित मांढरे, News18 लोकमत, ठाणे. इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू, पहा फक्त News18 लोकमत.